आज आपण पाहणार आहोत अळीवची खीर अळीवची खीर खाण्याचे फायदे तसेच एक खास ट्रीप आणि ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून आपली खीर घट्टसर आणि आणखीन स्वादिष्ट बनणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हाय फ्रेंड्स मी अर्चना अर्चनाच किचन हेल्दी अँड टेस्टीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे अळीवची खीर बनवण्यासाठी इथे मी अळीव घेतलेले आहेत बघा तर मग अगदी सब्जासारखे असे बारीक बी असतात याला काही ठिकाणे अळीव किंवा हळीवी या नावाने ओळखले जाते अळीवामध्ये अनेक पोषक घटक असतात अळीवापासून केले जाणारे लाडू अळीवाची खीर असे वेगवेगळे वेग पदार्थ खूपच रुचकर आणि पौष्टिक असतात अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो, विटॅमिन सी ए ई e, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषक घटक असतात इथे मी अळीवाची खीर आणखीन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनण्यासाठी थोडेसे मखाने पिस्ते काजू बदाम आणि वेलची तूप आणि साखर आपण चवीनुसार वापरणार आहोत अळीवाची खीर बनवण्यासाठी साहित्य तर आपण आता पाहिलेले आहे चला तर मग कृतीकडे वळूयात अगदी झटपट अशी होणारी अळीवाची खीर आता यामधील दोन चमचे अळीव आपण कढाईवरती थोडेसे भाजून घेणार आहोत अगदी दोन ते ती तीन मिनटं अळीव छान अशी भाजून घ्यायची आहे असे अळीव भाजल्याने आपली खीर खमंग बनते अळीव आता छान अशी भाजलेली आहे आता मी हे अळीव एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता या बाऊलमध्ये आपण अळीव पाणी घालून भिजू घालणार आहे एक अर्धा ते पाऊन तास आपण हे अळीव असेच भिजत घालणार आहोत अळीव ही उष्ण असते असे भिजल्यामुळे अळीवामधली उष्णता कमी होण्यास मदत होते अळीव आपण पाण्यामध्ये अर्ध्या ते पाऊन तासासाठी असे भिजत ठेवणार आहोत आता आपण त्याच कडेमध्ये मखाने काजू बदाम आणि वेलची छान अशी भाजून घेणार आहोत अगदी चार ते पाच मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहे बघा तर मग मखाने आणि सर्व ड्रायफ्रूट्स छान असे भाजले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करून हे सर्व मिश्रण थोडेसे कोमट असतानाच बारीक करून घेणार आहोत इथे मी सर्व मिश्रण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे मखाने आणि ड्रायफ्रूट्स असे भाजून त्याची मिक्सरला एकदाच पूड करून ठेवली असता मुलांना खिरीमध्ये किंवा दुधामध्ये घालून देऊ शकता थंडीमध्ये हे पूड मुलांना दुधामध्ये हॉर्लेक्स किंवा बोर्नविटा देण्यापेक्षा अशी पूड घालून दिली असता अधिक पौष्टिक ठरते बघा तर मग बोलतच आपले मिश्रण अगदी छान असे बारीक करून झालेले आहे बघा तर मग अर्ध्या ते पाऊन तासामध्ये अळीव आपले छान असे भिजले गेलेले आहेत अळीव हे भिजल्यानंतर अगदी सब्जासारखे दिसतात आता आपण दोन चमचे आळीव भिजू घातली होती त्यासाठी इथे मी दोन कप दूध पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेले आहे दूध आता छान असे गरम झाले की त्यामध्ये आता आपण हे भिजलेले अळीव घालून घेणार आहोत आणि दुधामध्ये छान असे शिजवून घेणार आहोत आपण सर्वजण नेहमी ऐकतो की ही अळीवाची खीर बाळांतिणीला फार उपयुक्त आहे बाळांतीने तर ही खीर खावीच पण ही खीर आपण सर्वांनीही थंडीमध्ये खाल्ल्याने खूप उपयुक्त ठरते अळीव ही उष्ण आहे त्यामुळे अळीवाची खीर थंडीमध्ये खाल्ली जाते अळीवाची खीर ही ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी ही अळीवाची खीर जर आठ ते दहा दिवसामधून एकदा घेतली तर हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते तसेच दमा अस्थमा यावरही उपयुक्त ठरते पोट साफ होण्यासाठीही मदत होते वजन आटोक्यात आणण्यासाठी ही अळीवाची खीर जर आमोशापोटी दोन चमचे गरम पाण्यातून घेतली तर अगदी उपयुक्त ठरते अळीवाची खीर ही शक्यतो थंडीमध्ये खावी तसेच लहान मुले व मोठे सर्वांच्या अशी उपयुक्त आहे अळीवरची खीर आठ ते दहा दिवसातून एकदा घ्यावी बघा तर मग आपल्या गप्पांमध्ये खिरेलाही एक उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये बारीक केलेली ड्रायफ्रूटची पावडर घालून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत अळीव ही गरम व पचण्यासाठी जड असते त्यामुळे तूप घातल्याने ही पचायला अगदी हलकी होते खास करून थंडीमध्ये खाल्ले जाणारे पौष्टिक पदार्थ मी आपल्याच चॅनलवरती अपलोड केलेले आहेत मेथीचे लाडू एनर्जेटिक लाडू तसेच मुलांच्या आवडीचे हेल्दी असे पराठे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रोजच्या रोज अपलोड होणाऱ्या रे हेल्दी रेसिपीज आपणास पाहण्यास भेटतील दलाही छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घालून घेणार आहोत इथे मी दोन कप दुधासाठी दोन चमचे साखर घेतलेली आहे साखर आवडीप्रमाणे घालून घ्यावी खीर आता छान अशी मिक्स करून घ्यायची आहे व दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा छान अशी शिजवून घ्यायची आहे बघा तर मग खिरीला आपल्या किती सुंदर असा रंग आलेला आहे खीर आता आपली अगदी तयार झालेली आहे अळीव ही छान असे शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत अळीवाची खीर आता आपली गरम गरम खाण्यासाठी तयार आहे त्यावरती मी आता थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेणार आहे बघा तर मग किती सुंदर अशा आपल्या खिरीला रंग आलेला आहे कोणी म्हणणारही नाही पाहून की ह्या अळीवाची खीर आहे कारण यामध्ये भाजून घातलेले अळीव अगदी चवीला चविष्ट लागतात व खिरीला त्यामुळे खमंगपणा येतो चला तर मग तयार आहे आपली अळीवाची खीर ही अळीवाची खीर शक्यतो कोमट असतानाच घ्यावी कशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग उद्या भेटूयात एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत ब बाय